नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी प्रफुल्ल केदारे आणि आपण ऐकत आहात अंकुश हंबर्डे पाटील संपादित बुलेटिन. काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. अंतराळ स्थानकातील 2 महिन्यांच्या वास्तव्यानंतर नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेतील आकाशवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत. डग हर्ले आणि बॉब हे दोघेही पॅराशूटद्वारे मेक्सिकोच्या आखातात उतरले आहेत. टाळेबंदीमुळे देशभरात शाळा महाविद्यालय बंद आहेत आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीवरून संघर्ष सुरू असतानाच काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील दूधपाथरी गावातील विद्यार्थ्यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. हे विद्यार्थी रोज पहाटेपासूनच जवळच्या टेकडीवरील मोकळ्या मैदानात आपला अभ्यास पूर्ण करत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांबरोबरच बिहार पोलिसांनीही सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले पाटणाचे SP विनय तिवारी यांना मुंबईमध्ये BMC ने क्वारंटाईन केलं आहे. त्यामुळे बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस आमनेसामने आले आहेत. या संपूर्ण प्रकारावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी टीका केली आहे. जे झालं ते योग्य झालं नाही असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. हिमालयात पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या पर्यावरणीय संस्थांनी केंद्र सरकारच्या विवादित पर्यावरण प्रभाव आकलन अर्थात AIA 2020 प्रखर विरोध केला आहे. सदर मसुदा पर्यावरणासाठी विनाशकारी ठरणारा असून उद्योगपतींनी काम सुरू करण्याआधी घ्यावी लागणारी परवानगी काम सुरू झाल्यानंतर घेता येण्यासारखे पर्यावरणास विनाशकारी नियम त्यात समाविष्ट केल्याचा आरोप या संस्थांनी केला आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या दणक्याने दापोलीतील आंजेर्ले येथील IDEA मोबाईल नेटवर्क आज सायंकाळी उशिरा सुरू झालं आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे 2 महिन्यांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुलांच्या ऑनलाईन शिक्षण हक्कावर गदा येत असून त्यांच्यावर मानसिक ताण येऊ शकतो असं नमूद करून 2 दिवसात इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना नवी दिल्लीत व्यक्तिशः हजर राहण्यासाठी निर्देश जारी करावे लागतील अशी नोटीस राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने जारी केली आहे. गेल्या 3 महिन्यात देशभरातील 80 लाख लोकांनी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF पैसे काढले आहेत. निवृत्तीनंतर व्यक्तीच्या कमाईचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर या फंडातून पैसे मिळून त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकेल हाच PF उद्देश असतो. मात्र कोरोना विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी लोकांना PF आधार घ्यावा लागत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढत चालली आहे. मात्र जगभरात लस शोधण्याचं काम सुरू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करत असलेल्या लसीची 2री आणि 3री मानवी चाचणी आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे. याची परवानगी DCGI सिरम इन्स्टिट्यूट यांना दिली आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांना स्मार्टफोन आणि टॅबलेटसारख्या उपकरणांचा वापर करू द्यावा अशी सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी केली आहे. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्ससारख्या सेवेचा वापर करून संपर्कात राहता येईल, तसंच मानसिक आरोग्य चांगलं राहण्यातही मदत होईल असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुदळ मुंडे यांनी थेट पर्यावरणाशी आपलं नातं जोडलं आहे. झाडाला राखी बांधून पर्यावरणाचा संदेश देत त्यांनी अनोखं रक्षाबंधन केलं आहे. दीपा मुदळ मुंडे यांनी राबवलेला हा उपक्रम नागरिकांना पर्यावरणाचं महत्त्व तसंच वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारा ठरला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात डॉक्टरांना COVID-19 एक दुर्मिळ लक्षण पाहायला मिळत आहे. ही लक्षणं हॅपी हायपोक्सियाची आहेत, ज्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी असलं तरी रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत नाही. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असली तरी रुग्ण हा सामान्य दिसत असतो. श्वास घेण्यास अडथळा निर्माण होण्याची लक्षणं दिसून येत नाहीत. तर या होत्या आजच्या दिवसभरातील घडामोडी. मीडिया भारत न्यूजचं YouTube चॅनल आणि Facebook पेज आपण जरूर सबस्क्राईब करा. सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.